उद्धव आणि राज एकत्र आले तर चांगलीच गोष्ट आहे, याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. पण याबद्दलचा निर्णय उद्धव आणि राजच घेतील असं सांगत पत्ते उघड करायला त्यांनी नकार दिला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी. महाराष्ट्राच्या जनतेला उत्सुकता आहे या दोन ठाकरे बंधूंमध्ये बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर नेमकी काय चर्चा झाली? दोन नेत्यांमध्ये किंवा दोन बंधूंमध्ये काय चर्चा झाली नेमकी हे दोन बंधू सांगू शकतील. पण आपण घटनास्थळी हजर होतो ना? मी घटनास्थळी शिवसेनेचे नेते होते, मनसेचे नेते होते, आपण तर दोघांचेही निकटवर्ती आहात. शिवसेनेत राज ठाकरे होते त्यावेळेसही तुम्ही त्यांचे निकटवर्तीय म्हणूनच ओळखले जात, आताही त्यांचे तुमचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे तुम्ही नेतेही आहात, काय नेमकं झालं? नाही, काय झालं ते शेवटी दोन बंधूच सांगू शकतील आणि त्यांनी सांगावं ही सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि मी उगाच काहीतरी सांगावं आणि बोलावं त्यापेक्षा हा जो काही निर्णय आहे, काय झालं, काय चर्चा झाली, हे उद्धव आणि राज यांनीच जाहीर करावं. शिवसेना नेत्यांनाही असं वाटतं की दोन बंधूंनी एकत्र यावं? शेवटी शिवसेना हा एक महावृक्ष आहे, हा महासागर आहे. थोडं पाणी इकडे तिकडे वळलं असेल पण तो परत एकत्र येऊन जर महासागर उसळला. आज ही शिवसेना असेल किंवा मनसे असेल यांची दबावाची खेळी आहे असाही एक अंदाज आहे. हे दाब दबावाच्या खेळ्या आहेत ना, ना कधी शिवसेना प्रमुखाने केल्या त्यांच्या संपूर्ण राजकीय जीवनात, ना उद्धव ठाकरेंनी कधी केल्या. शिवसेनेला अशा प्रकारच्या राजकारणाची गरजच नाही आहे. शिवसेनेला आपली मुंबई महापालिकेतली सत्ता वाचवायची आहे तर मनसेलाही महापालिकेतलं आपलं अस्तित्व किंवा पुढे घोडदौड सुरू ठेवायची. विधानसभा वगैरे निकाल सोडून द्या, विसरा, निकाल ते झालेत. मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल, संभाजीनगर असेल, शिवसेनेचाच भगवा झेंडा फडकेल. पण तो मनसेच्या मदतीने फडकेल, एकत्र असतील. तुम्ही कशाला काही करताय? आता काय निर्णय घ्यायचे ते उद्धव ठाकरे राज ठाकरे ज्यांना घ्यायचे ते घेतील. पहिल्या स्मृतिदिनाला राज ठाकरे उपस्थित राहिले नव्हते, दुसऱ्या स्मृतिदिनाला राज ठाकरे उपस्थित राहिलेले आहेत. नक्कीच राज ठाकरे बंधूंमधली कटुता संपुष्टात आली असं दिसून येतं आहे. राजकीय स्थिती किंवा पुढचं राजकीय वातावरण महाराष्ट्रात काय पाहायला मिळेल? राष्ट्रवादी सारखा पक्ष आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येतात हे पण लक्षात घ्या तुम्ही. हे तर नातं आहे आणि महाराष्ट्र घडवला आहे या ठाकरे कुटुंबाने आणि महाराष्ट्राला आधार दिला आहे या ठाकरे कुटुंबाने. ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यामध्ये शिवसेना नेते म्हणून आणि दोघांचे व्यक्तिगत मित्र म्हणून संजय राऊत यांची काय भूमिका असेल? माझी भूमिका ही सदिच्छेची आहे, कायम सदिच्छा आणि शुभेच्छा सगळ्यांना माझ्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आग्रेसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.